मी मोदींना असं म्हणालो मध्ये तरी की त्यांचं जे काही अर्थव्यवस्था चाललेलं आहे हे दारुड्यासारखं चाललेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा आयोजित अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकंदरीतच सध्याच्या राजकीय स्थितीवरून टीका केली आहे. ते भाषणादरम्यान म्हणालेत की भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली असून दारुड्या जसं एक एक साहित्य विकतो तसंच देशाचा कारभार सुरू आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे अशी टीका त्यांनी केली आहे. मी मोदींना असं म्हणालो मध्ये तरी त्यांचं जे काही अर्थव्यवस्था चाललेलं आहे हे दारुड्यासारखं चाललेलं आहे. मोदीच्या बरोबर तुम्ही जाता आता दारूला पैसे मिळाले नाही तर घराची भांडी विकता घरातले साचून ठेवले असेल तर ते चोरून घेऊन जाता. मोदीचा अर्थव्यवस्था सुद्धा तीच आहे की आता तिजोरीत पैसे नाही म्हणून आता असताना खरदार विकायला निघाले तशी असतात.